कोथळीचा जुना 100 फुटी शर्यत रस्ता पुन्हा आला चर्चेत, रस्त्याच्या कामाला झाली सुरुवात. कोथळीच्या 100 फुटी रस्त्याचे काम रखडले होते, मात्र शेतकरी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर या रस्त्याच्या कामाला आता पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. कोथळीच्या शर्यत रस्त्याचे काम निम्म्यावर जाऊन थांबले होते, पण इथल्या शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या बैठकीनंतर या रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनीही ग्रामपंचायतीच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे. कोथळीचा जुना 100 फुटी शर्यत रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होता. त्या रस्त्याचे काम थांबले होते, पण येथील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यात समझोता झाला. सगळ्यांच्या संगणमताने हे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरेश कांबळे यांनी 3 लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करून हा रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाबद्दल या रस्त्यावरील शेतकऱ्यातून ही सुद्धा कौतुक होत आहे. कोथळीतील शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी अभय वाळकुंजे यांनी संवाद साधला आहे. पाहूया काय म्हणतात शेतकरी. तसेच ह्या रस्त्याला आदरणीय जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सुरेश कांबळे यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी जवळजवळ 5 लाखापर्यंत फंड दिला. तसेच आदरणीय आमचे आमदार उल्हास पटेल यांचं सुद्धा मी मनापासून, त्यांनी 14 लाख 1 किलोमीटर डांबरीकरण दिलं, त्यांचं सुद्धा मी या शेतकरी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो.